यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त 2.5 वर्ष नाही तर पुढील 10 वर्ष टिकणार असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते. या संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जोपर्यंत नरेंद्रजी मोदी खंबीरपणे आहेत तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही असं सांगून रामदासजी आठवले पुढे म्हणाले की शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, 2.5 वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉक्टर शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आता सरकार आमचं आलेलं आहे, सरकार चालणार नाही, महाविकास आघाडी सरकार चालणार नाही. आता महाविकास आघाडीवाले म्हणतात की आमचं सरकार चालणार नाही, आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, 2.5 वर्षानंतर 5 वर्ष चालणार आहे, 5 वर्षानंतर पुन्हा 5 वर्ष चालणार आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी जी गंभीर नेते आहेत तोपर्यंत आम्हाला काही चिंता अधिकार नाही. आणि राजेंद्र अण्णांना विचारलं की आपण कुठल्या पक्षात आहे, पूर्वी आम्ही सगळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो, त्यामुळं राजेंद्र अण्णांना विचारलं की आपण काय राष्ट्रवादी मला माहीत नव्हतं. राजेंद्र अण्णा म्हणाले की सुद्धा बीजेपीमध्ये आलेलो आहे, संजय काका बीजेपीमध्ये आहे, रडर बीजेपीमध्ये आहे, मी बीजेपी सोबत आहे, त्यामुळे ठीक आहे थोडा विषय नाही आता. परंतु या ठिकाणी शंकररावांच्या स्मारकासाठी राजेंद्र अण्णा एक एकर जागा दिलेली आहे त्याचं मी आभार व्यक्त करतो. आणि मी एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अनेक लोकांना वाटत होत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी असं काहीतरी केलेलं आहे, पण त्यांना काय मुख्यमंत्री त्यांनी एकनाथ शिंदेना बनवलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवूया. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात राहणार नव्हते, पण वरून आदेश आला, दृष्टीने सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात असलं पाहिजे, आणि त्यामुळे डिप्युटी सीएम ची सर्व त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आता माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची जमलेली आहे जोडी, आणि 2.5 वर्ष चालणार आहे या दोघांची गाडी. त्यामुळं या ठिकाणी अडचण अजिबात नाही आहे. आणि शंकरराव खरातांच्या स्मारकासाठी ही 40 कोटी रुपये जी आहे, आपण आपण जो प्रस्ताव तयार करा, जेवढे 25 कोटी 20 कोटी 40 कोटी जेवढे लागतील तेवढे पैसे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं स्मारकासाठी देणार आहोत. आणि हे स्मारक उचित अशा पद्धतीने झालं पाहिजे. आटपाडी सारख्या या अत्यंत म्हणजे पाऊस कमी असणारा हा सगळा परिसर आहे, मानदेश आहे, या भागामध्ये इरिगेशन वाढलं पाहिजे, डेंगूचं जे पाणी आहे ते पूर्णपणे सगळ्या गावाला मिळालं पाहिजे, विजेचं बिल जे आहे ते माफ झालं पाहिजे, अशा पद्धतीची